विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी एमपीएससी परीक्षा विषय इतिहास यामध्ये दुसरे प्रकरण इतिहास लेखन आणि भारतीय परंपरा यामध्ये भारतीय इतिहास लेखन त्यामध्ये असणारी विविध तांत्रिक प्रणाली जी आहे त्यामध्ये प्राच्यवादी इतिहास लेखन आणि राष्ट्रवादी इतिहास लेखन यावरती आधारित प्रश्न कसे येऊ शकतात याबद्दल आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. मग त्यामध्ये प्राच्यवादी इतिहास लेखनाचा जर भाग पाहिला तर 1784 मध्ये सर विलियम जोन्स यांनी कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी स्थापना केलेली आहे. मग यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. मग कसा येऊ शकतो? सर विलियम जोन्स यांनी कोलकाता येथे कोणत्या सोसायटी स्थापना केली असा प्रश्न येऊ शकतो, किंवा एशियाटिक सोसायटी स्थापना कोणी केली असाही त्या ठिकाणी प्रश्न येऊ शकतो. फिरून फिरून त्या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा पाहिला आपण प्राच्यवादी अभ्यासकांमध्ये फ्रेडरिक मॅक्स मुलर जे आहे ते जर्मन अभ्यासक आहे, त्यांनी हितोपदेश हा संस्कृत ग्रंथ लिहिला आणि संस्कृत ग्रंथामध्ये जर्मन भाषेचा अनुवाद आपल्याला पाहायला मिळतो. यावर सुद्धा एनटीएस परीक्षेमध्ये प्रश्न फिरून फिरून विचारला जाऊ शकतो. त्यानंतर राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये जर भाग पाहिला आपण, महाराष्ट्रातील जे राष्ट्रवादी इतिहास आहे त्या लेखनासाठी विष्णू शास्त्री जे चिपळूणकर आहेत यांच्यापासून आपल्याला प्रेरणा मिळाली आहे. त्यानंतर पुढचा विकार राजवाडे, तर विकार राजवाडे यांनी पुण्यात 7 जुलै 1910 रोजी भारत इतिहास संशोधक मंडळ जे आहे ते स्थापन केलेलं आहे. यावर सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानड जे आहेत त्यांनी द राईट ऑफ दी मराठा पॉवर हा ग्रंथ लिहिला आणि ग्रंथामध्ये मराठा सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी विस्ताराने मांडलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर, म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जे आहेत त्यांनी सुद्धा एक ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथाचं नाव 1857 स्वातंत्र्य समर हा त्या ठिकाणी ग्रंथ लिहिला. मग अशा प्रकारे एनटीएस परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि अशा पद्धतीने आपण जर अभ्यास केला तर एनटीएस परीक्षेमध्ये आपल्याला चांगले गुण मिळून जातील.